स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज। नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। मी आशा मोहिते तुमचं स्वामी लीला या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। मित्र हो, आज मी एका स्वामी सेवेकरी दादांना स्वामींचा आलेला अनुभव मी सांगत आहे। ते दादा म्हणतात, फार पूर्वीपासून मी श्री स्वामी समर्थांच्या मार्गातले सेवेकरी म्हणून रुजू झालो। आज मी तुमच्यासमोर माझ्या आईच्या दुखण्याचा अनुभव मांडणार आहे। सुरुवातीला माझ्या आईच्या पायातून मुंग्या येत होत्या। हळूहळू संपूर्ण पायात आणि कमरेत वेदना सुरू झाल्या। डॉक्टरांनी प्रयत्न केले पण वेदना वाढतच होत्या। एक्सरे आणि स्कॅन केले असता लक्षात आले की तिचा चौथा आणि पाचवा मणका झिजला आहे। डॉक्टरांनी सांगितले की तिचे ऑपरेशन करावे लागेल। आमच्यासाठी हा खूप मोठा निर्णय होता। तेव्हा आम्ही अगोदर मठामध्ये जायचे असं ठरवलं। मठामध्ये गेल्यानंतर तिथे आम्हाला सेवा दिल्या आणि ऑपरेशनची काहीच गरज नाही असे सांगितले। त्याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना ऑपरेशन करायचे नाही असे सांगितलं। आम्ही घरी सेवा सुरू केली, परंतु आईला वेदना सहन होत नव्हत्या। दिवसेंदिवस तिला असह्य होत होतं। ती थोडे देखील चालू शकत नव्हती। तिच्याकडून थोडीही हालचाल होत नव्हती। आईला नाईलाजाने दवाखान्यात भरती करावे लागले। डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली। त्यानंतर ते म्हणाले की तिला मणक्यात टीबी झालेला आहे। डॉक्टरांनी सांगितले, तुम्ही ऑपरेशनसाठी नाही म्हणलात हे खरंच खूप चांगलं केलं। डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि म्हणाले, तुम्ही आता यांना घरी घेऊन जा। आम्ही जेव्हा आईला घरी घेऊन आलो तेव्हा ती कोणतीच हालचाल करू शकत नव्हती। आता आम्हाला आधार होता तो फक्त स्वामींचा आणि स्वामींच्या सेवेचा। स्वामींची सेवा ही सुरू केली, तसेच शंकराच्या पिंडीवरतील अभिषेक व त्या अभिषेक तीर्थाबरोबर डॉक्टरांच्या गोळ्या देखील हा नित्यक्रम आमचा सुरू होता। अशा बिकट परिस्थितीत माझी आई एक वर्ष फक्त पाठीवर झोपून होती। तिला अन्नपाणी भरवावे लागे, इतकी वाईट परिस्थिती होती। पुढे काय होईल याबद्दल कोणी काहीच सांगायला तयार नव्हते। मी मात्र स्वामींवर भार टाकून सेवा करत होतो आणि वर्षानंतर परिस्थिती बदलायला सुरुवात झाली। आईला उभे राहता यायला लागले। पुढील 6 महिने ती हळूहळू हालचाल वाढवत होती आणि 1.5 वर्षानंतर तिला आधाराने चालता यायला लागले। आज माझी आई ठणठणीत आहे। आई आज घरातील सगळी कामंही करते। तिला कोणी पाहिले तर विश्वास बसणार नाही की ती गेल्या 2 ते 1.5 वर्ष आजारातून उठलेली आहे। डॉक्टर देखील म्हणाले की वर्षभर कायम अंथरुणात पडून देखील तिला कोणताही त्वचेचा आजार विकार झाला नाही। अशक्य ही शक्य करतील स्वामी। आपल्या महाराजांवर जर आपण भार सोपवला तर ते आपले दुःख हे नक्कीच कमी करतात। आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। सगळे चांगले होणार आणि ज्या कष्टातून आपण जात आहोत ते यामुळे फुलासारखे हलके होते आणि स्वामीनंतर सर्व चांगलेच करतात। कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही। केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात। आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही। इथे शेअर होणारे लेख किंवा स्वामींचे अनुभव हे साक्षात स्वामी भक्ताला आलेले असतात। त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्र हो, या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा।
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.